ओडिशामध्ये 30 कोटींहून अधिकचे संपत्तीची मालकीण असणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. संपत्ती कमावण्याचा तिचा मार्गच तिला तुरुंगापर्यंत घेऊन आलाय. पैसे कमावण्यासाठी नेमकं ती काय करायची ते पाहू. अर्चना नाग, वय 28 वर्ष आणि संपत्ती 30 कोटींपेक्षा जास्त. आता ही संपत्ती नीट मार्गानं आली असती तर याचं कौतुक झालं असतं, पण तिने ज्या पद्धतीनं संपत्ती गोळा केली आहे त्यामुळे तिच्यासह अनेक जण धोक्यात आले. अर्चनाचा थाट पहा. अर्चनाकडे राजमहलाला शोभावे असे आलिशान घर आहे. परदेशातून आयात केलेल्या अंतर्गत ग्रह सजावटीच्या वस्तू आहेत. अनेक आलिशान कार आहेत, 4 परदेशी कुत्रे, 1 पांढरा घोडा. आता तिच्या जीवनावर चित्रपट देखील निघणार आहे म्हणे. आता तिने ही संपत्ती कशी गोळा केली तर त्यासाठी तिने भुवनेश्वर गाठलं. अर्चना 2015 भुवनेश्वरला आली. प्रारंभी तिनं सुरक्षा एजन्सीमध्ये काम केलं आणि नंतर ब्युटी पार्लरमध्ये काम करू लागली. 2018 तिने बालासोर जिल्ह्यातील जगबंधू चंद यांच्याशी विवाह केला. सध्या ही तरुणी पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्याकडे अनेक चित्रपट निर्माते आणि राजकारण्यांचे व्हिडिओ असल्याचा संशय आहे. त्यामुळे सरकारवर काही परिणाम होऊ शकतो का? आतापर्यंतचा भारतीय राजकारणाचा किंवा प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाचा जर इतिहास बघितला तर अशा कुठच्या प्रकरणामुळे सरकार अडचणीत आलंय असं काही दिसत नाही. अशा घटना अधूनमधून वर्तमानपत्रात किंवा माध्यमांमध्ये येतात, त्याची चर्चा होते आणि प्रकरण काही दिवसानंतर ते दाबलं जातं. आत्ता जे ओडिशामध्ये जे दिसतं आहे ते सत्ताधारी पक्षाचे आमदार त्या मुलीसोबत किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या रॅकेटमध्ये अडकलेले आहेत आणि याचा तपास ओडिशा सरकारच करणार आहे. म्हणजे ज्यांच्यावर आरोप आहे ते चौकशी करणार असतील तर त्याच्यातून फार काही निष्पन्न होईल असं दिसत नाही. पोलिसांनी अजूनही प्रकरणातील इतर व्यक्तींची नावं उघड केली नाहीत, पण तसं झालं तर राज्यासह देशात खळबळ उडू शकते. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, औरंगाबाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.